नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण पुरवठा निरीक्षक याबद्दलसाठी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती 5व्या क्रमांकाची आहे। थोडाफार लाईटचा इशू चालल्याकारणाने या ठिकाणी आज आपण कागदावर प्रिंटआउट न काढता या ठिकाणी फोनमध्येच PDF बनवलेली आहे आणि फोनद्वारेच तुम्हाला टीचिंग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि हा बेटर आहे का तेव्हा त्याच्या अगोदरचा म्हणजे प्रिंट काढून योग्य होतं एक्सप्लेनेशन का असंच एक्सप्लेनेशन छान आहे। तर पहा पहिला प्रश्न पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुमच्यापर्यंत वेळेच्या आत पोहोचत राहील। तर पहा पहिला प्रश्न, भारतात हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्नमंत्री कोण होते? तर भारतात हरित क्रांती जेव्हा झाली तेव्हा आपल्या भारताचे अन्नमंत्री कोण होते? तर C.सुब्रमण्यम हे जे आहेत ते भारताचे अन्नमंत्री हे त्या ठिकाणी होते किंवा त्या काळामध्ये होते। त्यानंतर दुसरा प्रश्न, जगातील सर्वात मोठा जास्त किंवा अन्न उत्पादक देश कोणता आहे? किंवा सर्वात मोठा अन्न उत्पादक देश किंवा जास्तीत जास्त अन्न कोणत्या खाद्य जे असतं मनुष्यांसाठी तर ते कोणत्या देशात उत्पादन होतं? चीन या देशामध्ये सर्वात जास्त अन्न या ठिकाणी उत्पादित होत असतं दरवर्षी किंवा त्याच्या ठिकाणून एक अन्न उत्पादन करणारा प्रोडक्शन जो आहे तो जास्तीत जास्त निघत असतं। त्यानंतर तिसरा प्रश्न, महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? मित्रांनो, आपण अगोदर भारताच्या हरित क्रांतीचे जनक पाहिलं M.S. स्वामीनाथन आहे ते। त्यानंतर हे जे आहेत आपल्या महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर वसंतराव नाईक हे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत। त्यानंतर मानवधर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर मानवधर्म सभेचे संस्थापक जे आहेत लक्षात असू द्या, मानवधर्म परमहंस सभा ही जी आहे ती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरू केलेली आहे। त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात खूपदा सांगितलं, सत्यशोधक लक्षात ठेवा म्हणून दयानंद स्वामी सरस्वती यांनी जे आहे ते मित्रांनो लक्षात असू द्या आर्य समाजाची स्थापना केलेली आहे। आर्य समाज वेगळा, आर्य महिला समाज वेगळा। त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं? तर सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली या ठिकाणी आंबोलीला आपल्या महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं। व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपण चॅनलवर सोडवत असतो, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी लाईक केलं असेल, नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या कारण का सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील, ऑलवर सेट करा। त्यानंतर हाय कास्ट हिंदू वुमन या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो हाय कास्ट हे जे आहे ते पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं ग्रंथ आहे। तो लक्षात असू द्या, यांच्यावर खूप सारे प्रश्न पडतात। तसेच RTI लक्षात असू द्या जो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे याच्यावर खूपदा प्रश्न आला म्हणजे प्रत्येक परीक्षेत पडतच आहे आणि याची तुम्ही तयारी करूनच जा। तर हा जो अधिनियम आहे तो कोणत्या वर्षी पारित झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे? 2005 पारित झाला, परंतु कोणत्या दिवशी पारित झालं? तर 12 ऑक्टोबर 2005 त्याची एक्झॅक्ट डेट आहे। आणि काही कन्फ्युजन असेल कोणत्याही प्रश्नाबाबत असो अवश्य तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता। स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली? तर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली? तर 1951 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली। तुम्हाला लक्षात असू द्या या जनगणनेचं टॉपिक तुम्ही कवर करून जा, विशेषत्व महाराष्ट्राचं टॉपिक कवर करून जा आणि जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही तयारी करूनच जा मित्रांनो, कारण का हे सर्व प्रश्न रिपीट करत आहे IBPS। त्यानंतर 2011 जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे? तर 2011 जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या ठिकाणी आहे? तर बिहारचा आहे, सर्वात कमी म्हटलेलं आहे। तर सर्वात जास्त कोणतं आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे। भारताची दक्षिण वृद्धगंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर लक्षात असू द्या या ठिकाणी दक्षिण वृद्धगंगा जी आहे ती आपली जी गोदावरी नदी आहे जी की त्र्यंबकेश्वरपासून उगम पावते तर ती नदी आहे आणि ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे। नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे किंवा कोणत्या राज्याचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे? तर हे जे उत्तर प्रदेशचं एक महत्त्वाचं नौटंकी लावाचं लोकनृत्य आहे किंवा लोकनाट्य आहे। आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर तमाशा नावाचं लोकनाट्य खूप फेमस आहे।
त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया या टोपन नावाने कोणाला ओळखलं जातं किंवा या टोपन नाव सॉरी या ठिकाणी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक कोणी लिहिलं असा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे, तो लक्षात असू द्या. त्यानंतर कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले, तर रयतवार नावाची जी पद्धत होती किंवा लागू करण्यात आली तर त्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत ते जमिनीचे मालक बनलेले आहेत. आणि अन्न व पुरवठा विभागाची तुम्ही काही तयारी करत असाल पुरवठा निरीक्षक या पदासाठी, तर मित्रांनो लक्षात असू द्या अन्न कुठून प्रोडक्ट म्हणजे कुठून निघतं त्याचं काय रेट आहे सगळी म्हणजे माहिती अन्नाशी निगडीत तुम्ही ठेवा. जेवढे काही अन्न योजना आहेत अन्न कायदे आहेत यावर आमका 100% प्रश्न पडत असतो. त्यानंतर जी राशन पद्धती आहे म्हणजे कशा पद्धतीने अन्न डिस्ट्रीब्यूट केलं जातं, त्याचे अधिकारी कोणकोण आहेत, त्याचं तक्रार निवारण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, ही सर्व माहिती तुम्ही आत्ताच कलेक्ट करून ठेवा. तशाच पद्धतीचे प्रश्न आपण तर बनवतच आहोत, परंतु जेवढं तुम्हाला परीक्षेला निगडीत ज्ञान असेल तेवढं तुमचं फायद्याचं आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा महाराष्ट्राच्या डॅश जिल्ह्यात आहे, तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते चंद्रपूर या ठिकाणी आहे. आणि अन्नधान्याच्या उत्पादनापैकी कशाचे उत्पादन भारतात अधिक होते, तर लक्षात असू द्या भाताचं सर्वात जास्त उत्पादन या ठिकाणी आपल्या भारतामध्ये होत असतं, तर लक्षात असू द्या. अशा पद्धतीचे हे 15 प्रश्न आपण आज फोनवरच PDF बनवून बनवलेले आहेत. तुम्हाला हा बेटर वाटला की अगोदर प्रिंट काढून एक्सप्लेनेशन होतं ते बेटर वाटलं हे सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा, त्यांनासुद्धा या व्हिडिओचा अशा या दर्जेदार तयारीचा परिपूर्ण फायदा होऊ द्या. तर भेटूया तशाच नवीन तयारीसोबत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपला आवडते YouTube चॅनल. धन्यवाद.